आज सकाळी या संकुलात वैदिक मंत्रोच्चारासह झालेल्या पूजा अर्चनेत पंतप्रधानांनी सहभाग घेतला. यावेळी हे संकुल उभारण्यामध्ये योगदान देणाऱ्या कामगारांचाही पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी काही कामगारांशी संवाद देखील साधला. कश्यपगोत्रोद्भवस्य अनुराधा नक्षत्रे वृश्चिकराशौ जातस्य नरेन्द्रदामोदरमादिनामधेयस्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं समस्तजनानां क्षेमस्थैर्यधैर्यवीर्यविजयाभयायुरारोग्यानन्दैश्वर्याभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थकाममोक्ष चतुर्विधपुण्यफलपुरुषार्थसिद्ध्यर्थम् देशात बैठका परिषद आणि प्रदर्शनं आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र साकारण्यात आलंय. प्रगती मैदानावरच्या जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा पंतप्रधानांचा संकल्प होता, त्यानुसार हे केंद्र उभारण्यात आलं आहे. हा प्रकल्प सुमारे 2,700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला आहे. सुमारे 123 एकर परिसर असलेलं हे संकुल भारतातलं सर्वात मोठं बैठक प्रोत्साहन परिषद आणि प्रदर्शन स्थळ म्हणून विकसित केलं आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताच्या अध्यक्षतेखाली याच संकुलात G20 परिषदेचंही आयोजन होणार आहे.